तर मंडळी वड्यांचा आवाज ऐकून तुमच्या लक्षात आलेच असतील वडे हे किती कुरकुरीत आणि क्रिस्पी झालेले आहेत तर जेवढे हे दिसायला छान दिसत आहेत तेवढे चवीला सुद्धा मस्त असे लागत असतात बनवायला हे अतिशय सोपे आहे अगदी झटपट होतात सकाळी चहाला असो किंवा पाहुणे मंडळी घरी आले तेव्हा त्यांच्या नाश्त्याला असो किंवा मुलांच्या टिफिनसाठी अगदी पटकन होणारी ही रेसिपी आहे वडे बनवण्यासाठी दोन बटाटे घेऊन बटाटे सोलून घेतलेले आहे बटाट्याची साल काढून घेतल्यानंतर खिसणी घ्यायची आहे आणि खिसणीवरती हे बटाटे दोघं किसून घेऊ आता दोघं बटाटे हे खिसून झालेले आहे अशा प्रकारे हा खिस तयार झालेला आहे तयार झालेला खीस एका बाउलमध्ये टाकायचा आहे किंवा पसरट कोणतंही भांडं घेऊ शकतात त्यानंतर यामध्ये पाणी घालायचं आहे हा जो खीस आहे स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे जेणेकरून बटाट्याच्या खिसामध्ये असलेला टॉर्च संपूर्ण निघेल असा हाताने थोडासा हलवून घेऊ पाण्यामध्ये त्यानंतर चाळणी घ्यायची आहे आणि चाळणीमध्ये हा खीस टाकायचा आहे वरतून आणखी पाणी टाकायचं आहे आता स्वच्छ असा हा खीस धुऊन झालेला आहे त्यानंतर वरतून असा थोडासा दाबून घ्यायचा म्हणजे खिसमध्ये असलेलं पाणी संपूर्ण हे निघेल खिसाच्या आतून निघालेलं पाणी हे काढून टाकायचं आहे आणि अशी ही चाळण पातेल्यावरती ठेवून असंच हे राहू द्यायचं आहे तोपर्यंत गॅसवरती कढई ठेवायची आहे गॅसची फ्लेम मिडीयम केलेली आहे कढईमध्ये पोहे खाण्याचा हात चमचा तेल घातलेला आहे तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा घालायचा आहे जिरे आणि जिरे मस्त असे तडतडल्यानंतर दोन हिरव्या मिरच्या बारीक अशा चिरून घेतलेल्या आहेत तर आपल्या चवीनुसार मिरचीचं प्रमाण घालू शकतात मिरची अशी थोडी फ्राय करून घ्यायची आहे तेलामध्ये अर्धवटपेक्षा जास्त अशी फ्राय झाली मिरची परतून घेतली का त्यामध्ये चिली पेस्ट घालायची आहे तीही अर्धा चमचा मी पुन्हा सांगते मिरचीचं सा प्रमाण हे तुमच्या चवीनुसार घ्यायचं आहे त्यानंतर एक चमचा गच्च भरून पांढरे तीळ घातलेले आहे तीळ असे रेसिपीमध्ये खाताना दाताखाली आले का एकदम मस्त अशी चव लागत असते अशी तीळ ही अर्धा मिनटं परतून घेतलेली आहे त्यानंतर एक ग्लास पाणी घालते यामध्ये कोथंबीर स्वच्छ धुवून चिरून बारीक मुक्ती घालायची आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे सर्व हे आता मिक्स करून घेऊ मिक्स करून घेतल्यानंतर बटाट्याचा जो खीस आहे तो टाकायचा आहे त्याआधी हा खीस मिक्स करून घेऊ तुम्ही पाहू शकतात मस्त छान असं लांब लांब शेवाळ्यासारखा हा खीस तयार झालेला आहे आणि टाकताना असा मोकळा टाकता करून टाका म्हणजे तो एकमेकांना चिटकणार नाही अशा प्रकारे खीस पूर्ण टाकून घेतल्यानंतर परतून घ्यायचं आहे पाण्यामध्ये आता झाकण ठेवायचं आहे आणि तीन मिनटापर्यंत साधारण शिजू द्यायचं आहे तीन मिनटं झालेले आहे अर्धवटपेक्षा जास्त असा खीस शिजलेला आहे तुम्ही पाहू शकता असा हाताने दाब दाबला तर लगेचच दाबला जातो असा झाला जा का त्यामध्ये एक वाटी रवा घ्यायचा आहे रवा हा बारीक घेतलेला आहे आणि असा थोडा थोडाच टाकायचा एकदम रवा पूर्ण हा घालायचा नाही नाही तर गोठड्या होऊ शकतात असा थोडा थोडा टाकत घेते आणि दुसऱ्या हाताने मिक्स करत घेते तर पाणी हे एक ग्लास घातलेलं आहे म्हणजेच आपण ज्या वाटीने रवा घेतलेला आहे त्याच वाटीने दुप्पट पाणी घालायचं आहे आणि तुम्हाला माहितीच आहे पाण्यामध्ये रवा टाकला का रवा हा पाणी शोषून घेतो तसंच इथे रवा या पाण्यामध्ये घालताचबरोबर पाणी हे पूर्ण रव्याने शोषून घेतलेलं आहे आणि मिश्रण हे असं घट्टसर व्हायला लागलेलं आहे असं परतून घ्यायचं आहे पूर्ण रवा हा छान असा मिक्स करून घ्यायचा आहे या मिश्रणामध्ये आता यावरती झाकण ठेवू आणि पुन्हा दोन ते तीन मिनटं अगदी गॅसची फ्लेम कमी करून शिजू द्यायचं आहे आता दोन मिनटानंतर मी तुम्हाला दाखवते मिश्रण जे आहे वळ्यांचं मस्त असं शिजलेलं आहे अशा प्रकारे झालेलं आहे एक वेळेस परतून घेऊ पूर्ण मिश्रण हे परतून घेतल्यानंतर गॅस करायचं आहे बंद आणि हे मिश्रण एखादी बाउलमध्ये किंवा परातीमध्ये काढून घ्यायचं आहे आता हे मिश्रण वडे तयार करण्यासाठी तयार झालेलं आहे सर्वात आधी हाताला थोडंसं तेल लावून घेऊ त्यानंतर मिश्रणाचा गोळा घ्यायचा आहे हातावरती थोडंसं स्मूथ करून घ्यायचं आहे त्यानंतर गोलाकार करून चेपट करायचं आहे आणि पुन्हा एका बोटाला तेल लावायचं आहे आणि अशा प्रकारे छिद्र करायचं आहे ओढ्याच्या आतमध्ये आणि तयार झालेला आहे हा पहिला वडा अशाच प्रकारे मी आणखी एक वडा तुम्हाला बनवून दाखवते ज्या साईजमध्ये तुम्हाला बनवायचे असतील वडे थोडेसे लहान किंवा मोठे त्या साईजमध्ये तुम्ही हा मिश्रणाचा गोळा घेऊन त्यापासून वडे हे तयार करून घेऊ शकतात अगदी झटपट हे वडे तयार होत असतात दुसरा वडासुद्धा तयार झालेला आहे आणि तशाच प्रकारे संपूर्ण हे वडे तयार करून घेतलेले आहे तर वडे हे थोडे थोडे करून लगेचसुद्धा तळू शकतात किंवा संपूर्ण असे एकदाच बळून घेऊ शकतात त्यानंतर तेल ठेवायचं आहे गरम करायला तेल असं छान तापलेल्या तेलामध्ये हे वडे सोडायचे आहे जेवढे कढईत माहिती तेवढेच वळे टाकायचे आहे आणि अर्धा मिनटं ह्या वड्यांना अजिबात झारा लावायचा नाही तसेच राहू द्यायचे आहे त्यानंतर पलटून घ्यायचे आहे फ्लेम फ्लेमवरती हे वळे तळून घ्यायचे आहे तर असे हे न तळलेले वळे हवाबंद डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये एक ते दोन दिवसासाठी ठेवू शकतात आणि जेव्हा गरम गरम वडा हा खायचा आहे अर्ध्या तास आधी हे वडे फ्रीजमधून काढायचे आणि तळून घ्यायचे लगेचच तयार होत असतात बनवायला अतिशय सोपी रेसिपी आहे शिवाय मोजक्या साहित्यामध्ये ही बनवून रेसिपी तयार होत असते तर ही रेसिपी नक्कीच तुम्ही ट्राय करून पहा आणि कशी वाटली मला कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आधी सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकनही प्रेस करा म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि तुम्हाला तो नवीन व्हिडिओ पाहता येईल बोलता बोलता मध्येच वडे हे तळून झालेले आहे आणि मस्त असा रंगसुद्धा आलेला आहे वड्यांना सर्व वडे तेलाच्या आतून अशा प्रकारे काढून घ्यायचे आहे तर अशाच प्रकारे बाकीचे राहिलेले सुद्धा आपल्याला तळून घ्यायचे आहे वळे तेलामध्ये घालताना मात्र तेल गरम असायला हवं आणि वळा तेलामध्ये घातल्याच्या नंतर गॅस मीडियम ठेवायचा आहे आणि मिडियम गॅसवरतीच हे वळे असा रंग यपर्यंत तळून घ्यायचे आहे दुसरेसुद्धा वळे हे तळून झालेले आहे वळे हे तेलाच्या आतून काढून घेऊ आणि अशाच प्रकारे बाकीचेही राहिलेले वडे तळून घ्यायचे आहे किंवा जेव्हा तुम्हाला गरम गरम हे वडे तळून खायचे आहे तेव्हाही तुम्ही तळून घेऊ शकतात असे हे वडे दिसत आहे मी तुम्हाला वड्यांचा आवाज ऐकवते एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी हे वडे तयार होत असतात तळूनसुद्धा दाखवते एकदम मऊ असे आहे आणि आतमध्ये पाहू शकतात तुम्ही आतमध्ये एकदम सॉफ्ट आणि स्पंज आहेत तर अशा प्रकारचे वडे एकदा नक्कीच करून पहा तुमच्या घरातील सुद्धा सर्वांनाच हे वडे आवडतील आणि ओळखूसुद्धा येणार नाही का रव्या बटाट्यापासून हे वडे तुम्ही तयार केलेले आहे चला तर मग पुन्हा भेटू नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत नमस्कार आणि व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद